नमस्कार, सवितडी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग तुम्हाला. आणि सकाळ सकाळ मम्मी आता किचनमध्ये नाश्ता करते, तर व्हिडिओ बनवण्याच्या आधी तुम्हाला सांगतो की मम्मी बोलली होती की एक स्पेशल व्हिडिओ बनवते की तुमच्या प्रश्नांचे उत्तर देते. कारण प्रश्न असा विचारला होता व्हिडिओमध्ये की तुम्ही सगळं काम कसं ॲडजस्ट करता, तर त्यामुळं आज त्या विषयावरती मम्मी बोलणार आहे. तर आता आपण किचनमध्ये जाऊया. त्याच्या अगोदर सगळे कामं इकडे आवरलेले आहेत, पाणी वगैरे सगळं भरून झालेलं आहे, झाडांना पाणी वगैरे सगळं टाकून झालेलं आहे तुम्ही बघता. तर मम्मी आता आहे किचनमध्ये, तर जाऊ आपण तिकडं आणि मम्मीलाच विचारू. तर समोरचा कॅमेरा लावतो. तर काय बनवते मम्मी? इडली बनवली. तर नाश्त्याला इडली बनवली, या नाश्ता करायला सगळे इडली आणि चटणी बनवली. तर बघा, इडली एकदम भारी झाली, एकदम इडली. चटणी बनवली, चटणी बनवली नारळाची, म्हणजे ओलं नारळ होतं त्याची चटणी बनवली. आणि सगळं काम आवरले, पाणी आलं होतं 8 वाजता, 8:30 पाणी गेलं. कारण पाणी आल्याशिवाय काही काम सुधरत नाही. तर रात्री नाईट पण केलेली आहे. आणि आता कपडे वगैरे सगळं धुवून झाले, सगळं रेडी झाले. नेहमी लवकर काम आवरतं, पण आता पाण्यामुळे थोडंसं लेट झाले. आता 9 वाजले तर आणि 9 वाजेपर्यंत सगळ्या झाडांना पाणी गॅलऱ्यात धुवून काढल्या, सगळ्या झाडांना पाणी टाकलं, भांडे घासले, पाणी भरलं, कपडे धुतलेत. आता फक्त वाळायला टाकायचे राहिले तर आणि लादी पुसायची राहिली. तर मग अगोदर मुलांना नाश्ता करून घेते. तर इकडे आपली रेडी झाली इडली आणि सगळ्यांनी इडली खायला या. कोणाकोणाला इडली आणि चटणी आवडते त्यांनी सांगा, कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडती आणि कोणाकोणाला माझ्या हातची खायला आवडेल त्यांनी या इडली खायला. हे की नाही इडली आणि मस्त झाली, लुसलुशी मऊ आणि सॉफ्ट सॉफ्ट इडली झाली. अजून गरम आहे, थोडी थंड होऊन देते तोपर्यंत आपण पुढे जाऊ. आज धुवून घेते ना. तर हे बघा, सगळे कपडे धुवून झाले. इकडे एक टप भरून एवढे कपडे धुतले तर आता फक्त सुकट टाकायचे राहिले. पाणी भरून ठेवलंय, टाकी पण भरून ठेवली. अर्ध्या तासामध्येच सगळं काम आवरायला पाहिजे होतं, तर एवढं फास्ट काम केले की अर्ध्या तासामध्ये सगळं काम आवरले. पाणी आल्याशिवाय काहीच काम करता येत नव्हतं. आणि ह्या सगळ्या कस्टमरच्या साड्या येतात. तर ह्या साड्या, म्हणजे एका ताईने मला कमेंट केली होती की ताई तुम्ही एवढं काम कसं करता, आम्हाला एक ब्लाऊज शिवून होत नाही. तर तुम्हाला सांगते ताई की सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला कोणकोणते ब्लाऊज द्यायचे अगोदर. आता मला अर्जंट ब्लाऊज कोणते द्यायचे, तर लग्नासाठी आलेले जे ब्लाऊज आहेत, मग आता आपल्याला 1 दिवसात शिवायचे का 2 दिवसात शिवायचे, तर अगोदर नियोजन कसं करायचं. अगोदर साड्या मधले ब्लाऊज पीस काढून घ्यायचे. ब्लाऊज पीस वेगळे केले की त्याला मॅचिंग फॉल काढून ठेवायचे साड्यांना. ब्लाऊज पीस सेपरेट वेगळे करायचे आणि साड्यांना फॉल लावायसाठी फॉल आणि धागे एक साईडला काढून ठेवायचे. नंतर एकदाच बिडिंग फॉलची मशीन लावायची. आता बघा, ह्या फक्त माझ्या 2 साड्या राहिलेत करायच्या, मी पूर्ण साड्या केल्या का दाखव जरा नितीन. तर हे बघा, ह्या सगळ्या पूर्ण साड्या करून घेतल्या का, अशा का ठेवल्या का, कारण जे हे फॉल आहेत हे चुरगाळायला नको, म्हणजे लावता वेळेस ना काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. तुम्ही जर असे एकदाच ढिगारा टाकता तर काय होतं, हे फॉल येते चुरगळतात आणि मग लावायला थोडा त्रास होतो किंवा इस्त्री करायला लागते. तर इस्त्री करायची गरज नाही पडली पाहिजे, आपला वेळ पण वाचला पाहिजे. त्याच्यासाठी साड्यांना असं ठेवायचंय, तुमच्याकडे काय एखादी मशीन असेल किंवा टेबल असेल तर असं टाकून ठेवायचे, त्याच्यामुळे साड्या चुरगळत नाही, साड्या खराब होत नाही आणि फॉल पण खराब होत नाही, लावायला आपल्याला इझी जातो. नंतर हे बघा, इकडं पण मी असंच करून ठेवले. तर हे बघा, या सगळ्या साड्यांना असंच ठेवले, म्हणजे साडीला फॉल लावून झाला की साडी अशी जुळायची आणि झटकायची, म्हणजे फॉल येतो खाली येतो, याच्यामध्ये अडकत नाही आणि चुरगळत नाही. तर मग असं काम पटापट होतं. त्याच्यानंतर साड्याला फॉल लावून घेतले की नंतर मग आपल्याला काय करायचंय, ब्लाऊज पीस आहेत त्याचे मॅचिंग अस्तर, मग त्याचे धागे, मग असं नियोजन करायचं आपल्याला कोणते कोणते ब्लाऊज द्यायचे ते अगोदर काढून ठेवायचे सगळे. आणि मग त्याचे सगळं जे आपल्याला लागणारे लेस लागणारे, धागा लागणारे, किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय तयारी, मशीनला मेन म्हणजे तुम्हाला जर अर्जंट ब्लाऊज शिवायचे तर रात्री झोपताना किंवा तुम्ही रात्री पण मशीनवर बसला असताना, तर ज्यावेळेस तुम्हाला आता काम नाही मशीनवरती, त्यावेळेस मशीनला ऑइल टाकून ठेवायचं. एका ताईने कमेंट केली होती की धागा सुटतो, व्यवस्थित शिलाई येत नाही. तर का, कारण आपल्याला 3 टाइम जेवायला लागतं किंवा 2 टाइम जेवायला लागतं, आपण चहा पण पितो, तसं त्या मशीनला ऑइलची गरज असते. कारण आपण तिचा फक्त वापर करतो आणि ऑइल तिला कमी टाकतो, 8 दिवसातून एकदा ऑइल टाकतो. तर हे चुकीचं आहे,
तुम्ही तुमचं काम झालं की तिला ऑइल टाकून ठेवायचंय आणि मग सकाळी पहिली मशीन साफ करून घ्यायची, व्यवस्थित पुसून घ्यायची की एखाद्या कपड्याला डाग नाही लागला पाहिजे. ती साडी बिडिंग फॉल करायची असू द्या किंवा ब्लाऊज शिवायचा असू द्या तर त्या साडीला डाग नाही लागला पाहिजे, कोणाचा कपडा खराब नाही झाला पाहिजे. त्यासाठी अगोदर एखादा कपडा ठेवायचा आहे. हे बघा मी असा एक रुमाल बनवलाय आणि मी आधी व्यवस्थित मशीन सगळी साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग जो जुना कपडा असतो आपल्याकडं किंवा जो अस्तरचा कपडा उरलेला असतो, थोड्याशे तुकडे पडलेले असतात कटिंग करून राहिलेले तुकडे, तर ते त्यांनी काय करायचं अगोदर शिलाई मारून घ्यायची. म्हणजे त्याच्यामधलं जे आतलं ऑइल आहे त्या शिलाईमध्ये धाग्यामध्ये ते व्यवस्थित साफ होतं. म्हणजे अशी जरी तुम्ही मशीन साफ केली, दात्र्या वगैरे साफ केल्या, तरी पण ऑइल आतमध्ये टाकलेलं असतं ते ऑइल राहतं आणि ते ऑइल नंतर शिलाई मारल्यानंतर धाग्यावाट डाग पडतो कपड्याला, तो डाग नको पडायला. त्याच्यासाठी अगोदर ना जुन्या कपड्यावरती किंवा जसं मी बोलले ब्लाऊजचा एखादा शिल्लक कपडा असेल उरलेला अस्तरचा तर त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. असं नाही की मोठाच कपडा वापरायला पाहिजे, जे छोट्या छोट्या चिन्हे उरलेले असतात ना त्याच्या वरती शिलाई मारायची. मोकळी मशीन चालवा किंवा शिलाई मारून शिलाई मारा, तर त्याच्यामुळे काय होतं मशीन व्यवस्थित क्लीन होती, साफ होती आणि कपड्याला डाग लागत नाही. आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज शिवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची असती. आणि तुम्ही म्हणता की ताई तुम्ही किती वाजता उठता किती वाजता झोपता, तर अगोदरचे जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल. कारण आपल्याला जर एखादी गोष्ट करायची, आपण एखादं टार्गेट ठरवलंय, तर ते टार्गेट पूर्ण करायचं असलं तर अगोदर आपल्याला त्याचं नियोजन करायला लागतं. कसं करायचं, किती वाजता उठायचं, मग काय करायला पाहिजे. जसं आपल्याला सकाळी डबा करायचा आहे तर आपण संध्याकाळी भाजी काय करायची ते अगोदरच विचार करून ठेवतो की मला ही भाजी बनवायची, मग मला इतके वाजता उठायचंय, मग इतके वाजता वाजेपर्यंत माझं काम होणार आहे. तर तसंच अगोदर नियोजन करायचंय कामाचं आणि त्याच्यामुळे काय होतं खूप सोपं जातं, घाई गडबड होत नाही किंवा गोंधळ होत नाही आणि का आपलं काम आहे ते व्यवस्थित होतं आणि आपलं काम पण पटापट होतं. म्हणजे आपलं कमी वेळेमध्ये जास्त काम होतं. तर आता मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि सगळ्यांनी या नाश्ता करायला. आता आम्ही नाश्ता करणार आहे. तर तुमचं प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. तर आता आपण किचनमध्ये जाऊ आणि आता नाश्ता करायला घेऊ. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर बघा इथं आता इडली आणि चटणी तयार झाली एकदम खाण्यासाठी. खूप सॉफ्ट सॉफ्ट झाल्या आता, मस्त इडल्या झाल्या, सुंदर झाल्या. बघ जरा तुला कसं वाटतं सांग खाऊन. तरी बघा या इडली आणि चटणी खायला सकाळ सकाळी एकदम मस्त. सांबार वगैरे बनवलं नाही कारण तेवढा वेळ नाही. तर आपण थोडीशी टेस्ट करून बघू कशी वाटते. काय रे सांबार नाही बनवलं कारण तेवढा वेळ नव्हता. चांगली झाली एकदम मस्त झाले. दाखवतो खरी खाताना. चांगली झाली एकदम मस्त झाले. खरच भारी झाले. चटणी पण छान झाले आणि इडली पण चांगली झाली एकदम सॉफ्ट नरम आणि मऊ खुशखुशीत असे झाले. आणि चटणी पण एकदम साधे सिंपल बनवले पण खूप छान झाले. तर परत एकदा या नाश्ता करायला. तुला देऊ का? तर निखिल आतमध्ये बसला बेडरूम मध्ये. नंतर बोलतो तो. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जे पण प्रश्न पडले असेल तुम्ही कमेंट करा, मम्मी बघून त्याच्यावरती व्हिडिओ बनवल. आणि आता सध्या रिप्लाय वगैरे काही दिला नाही, थोडस म्हणजे आता बिझी असल्यामुळे. तूच बोललास ना की मला कमेंट करा, मग मी मम्मीला विचारेन आणि त्याच्यावरती व्हिडिओ मीच काढणार. तर मग आता नितीनच कमेंट वाचतो, नितीन मला सांगतो आणि मग व्हिडिओ नितीनच बनवतोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर चला बाय बाय.